सुप्रभात, स्वागत आहे तुमचं महेश्वर येथून. 1 किलोमीटर चलत जायचं आणि 1 किलोमीटर तिथं फिरलो बरंच, परत चलत आलो, दमून गेले. आता आपण जिथं उतरलो होतो त्या ठिकाणी आलो. आता इथूनच आपल्याला स्टँड बस स्टँडवरून गाडी भेटणार आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. 65-70 किलोमीटर अंतर आहे, साधारणतः 2-2.5 तासाचा प्रवास असेल. तर बघूया आता आपण कसा प्रवास होतोय तो. अगोदर बस स्टँडला जाऊया, पाहूया गाडी लागली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण का आपल्याला ओंकारेश्वरचं दर्शन करून संध्याकाळी परत इंदूरला जायचं. तर गाडी एक आहे, कोणती कामाची लागलेली आहे. आणि इकडं काय होतं, प्रायव्हेट गाड्यासारख्याच ह्या बस येतात, पण ह्या सगळ्या टायमिंगवर चालणार येतात. महेश्वर विचारावं लागेल, याच्यावरती तर काय ओंकारेश्वर नाव नाही. आता वाट बघता बघता बसची बस काय आलेली नाही, पण इथेच बस लागत ती, तिथूनच आपल्याला ओंकारेश्वरला जायचं. हे गाड्या बसून पाहू शकतो कसे. आणि प्रत्येक बसमध्ये शिवशंकराची मूर्ती आहे पुढं, प्रत्येक गाडीमध्ये अशी सुविधा आहे. त्या ठिकाणी रोज अगरबत्ती लावली जाते. आणि आपण खरगोणवरून ज्यावेळेस महेश्वरला आलो त्या गाडीमध्ये सुद्धा एक पाण्यासारखं दृश्य पाहायला भेटलं, की भक्ती म्हणजे काय असतो, श्रद्धा कशी असते. येणाऱ्या त्या 2-3 जी मंदिरं होती वाटेतली, त्या मंदिरातील देवांना अगरबत्ती लावून दर्शन करून फुलं मांडूनच गाडी पुढं प्रत्येक वेळेस येत होती. सकाळची वेळ आहे, 9:15 वाजता, पण भरपूर गरम होतो. तिकीटली एक 10 रुपये वाजते, फिरतो आता बसची वाट बघून वाटतो. शेवटी गाडी भेटली आपल्याला 9:15 वाजता, आणि जागा पण एकदम समृद्ध भेटली. पुढचा व्ह्यू पण आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटेल तुम्हाला. आणि प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता बम बम भोलेनाथांची मूर्ती आहे, हार आणि वगैरे या सर्व गोष्टी. या बसने आपण आलो आता महेश्वरमधून, साधारणतः 9:30 बसलेलं, 12 वाजता इथे सोडत, पण गर्दी भरपूर आहे इथं. आपल्याला मंदिराकडे जायची, बघूया आता बरोबर 12 वाजले तर. आणि 12 वाजता आपण आता ओंकारेश्वर इथे पोचलो, पण भरपूर ऊन लागते आणि रविवार असल्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. पाहू शकता तुम्ही आता आपण चाललोय मंदिराकडे. एकटाच आहे मी, पण गेल्या वेळेस आलो होतो त्याच्यामुळे थोडीशी माहिती आहे. तर बघूया, गर्दी जर जास्त असेल तर आपण बाहेरूनच दर्शन करून माघार निघूया, कारण का इथून परत आपल्याला इंदूरला पण जायचं आहे. वाटेत जाताना भरपूर दुकान येतं तुम्हाला, आणि आध्यात्मिक काय गोष्टी घ्यायच्या असतील. त्याच्यात कधी लहान मुलांची खेळणी पण आहेत, बांगड्या वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटते. तिथून ATM मधून आपण SBI पैसे काढायचे. आता शिक लक्षात आलं, वरती दिसणारी ही सुंदर अशी कृष्णाची मूर्ती, गाय, भारी नजारा आहे. या पुलावरतून आपल्याला पलीकडे साईडला जायचं आहे, कारण का मंदिर जे आहे ते पलीकडे बाजूने. आणि सारखं अनाऊन्समेंट केली जाते इथं की सायरन वाजवल्यानंतर वरती इथं डॅम आहे मोठं, तर ते डॅममधून पाणी सोडण्यात येतं. पाणी आंघोळीसाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नका,
Să unele ce diu să vă pau să ați altele pe Spanie ură? Pe mic, este la E să mărgea aici mândire, om care este. Te demo din Spanie sorne de nare, demo de sarke announcement ca să fie tumi, siren varzele din antar, calje gheha, jasta pane tangulo corona ca. E khali boating chali, anhedi sa tai de, sa mor mandire. Dar apoi la tia site la daici. Vor tipa în mandire atunci din mantal lele. Ane gărdi te vorpură cu atii. Și sărbă băcătă lucră, mândră atunci zale. Apelala tăr... Elu, dar să rupă el care mă, ia. Gărdi pe una să vărtă gheapă la pusă de adărșin. Pornar la. Sărbă boating să te ducă aici de. Dar apelala boating să băgu. Până mândră atunci de gărdi. Dărșin de care așa mă lăsă, putem de care așa tu voi. Am dărșin, mai mult la fără dărșin eu, ia. Ca nărmă de mație mă de ea până aspai tu. Dărșin cu fără vei nevantă, ea când da agată pe ce nevantă, să văsă nevantă. Ani a plăin tot ce oate, la bine, care că azi răi vor aici. Răi vor mă vor cu gărdi. Ghele vor fi mea altă pe echi gărdi nou cu. Până ea vreți să sună. Mândirea la agai la latmări pe pulzale, până bahen mă să furnă, până la in lagi. Ani e boating ce s-a zoar, dar măstă pe ghițal de boating. E pau șecta. Pauni e cu așa de Ani băstă sau de la măstă pe aici Ani ca leciun la gătă Public jasti, ani e gărmi pân jasti Ani e pahira tărdu vără ale mură Thoră să thakua ala Dar băstă Dar ați apte la itun asăt Bădăt Ja ठीक आणि बसने आपल्याला सोड होतं त्या ठिकाणी परत जायचंय तर चला थोडी पर खरेदी करूया आणि निघूया आपला हळू हळू आता इंदोर ते दिसून स्वानंदी सेटिंग इथे जय महाकाल स्वानंदी लगे आपले आपण मंदिरापासून आता थोडे खरेदी वगैरे करून महागारी चाललो बस स्टॉप होती तर दुपारची एक वाजली एक सव्वा एक झाली ऊन लागते